पत्रकार गौरी लंकेश यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभर शेतकरी, शेतमजूर, कामगार व कष्टकरी जनतेच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करण्यात आले. त्याच अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे सुद्धा निदर्शने आंदोलन करण्यात आले असून निराधार, वनाधिकार, खासगीकरण, ऑनलाईन शिक्षण, नवीन शैक्षणिक धोरण आदी विषयांना उचलण्यात आले. पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या धर्मा मारेकरांनी करून करण्यात आली होती. डॉक्टर दाभोलकर पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी यांची सुद्धा हत्या त्याच प्रकारे करण्यात आली. परंतु अजूनही मारेकरी व त्यांचे सूत्रधार पकडण्यात सरकारला अपयश आले आहे. करीता ताबडतोब सरकारने मारेकरांना व त्यांच्या सूत्रधारांना अटक करावी, निराधार लाभार्थ्यांना ताबडतोब रखडलेले मानधन द्यावे व उत्पन्नाचा दाखला हयात असल्याचे दाखले म्हणून त्यांची फेरसाण करू नये. आयकर न भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला पुढील 6 महिन्यापर्यंत 7,500 रुपये रोख मदत करावी. शेतकरी विरोधी अध्यादेश मागे घ्या. लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीज बिल माफ करा. 60 वर्षावरील शेतकरी शेतमजुरांना 5,000 रुपये प्रतिमाह देण्याचा कायदा करा. शेतकऱ्याच्या शेतीमालाला स्वाभिमान आयोगाच्या शिफारशीप्रमाणे भाव जाहीर करा. बनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा. शिक्षणाचे खासगीकरण करणारे नवीन शिक्षण धोरण मागे घ्या. ऑनलाईन शिक्षण पद्धती बंद करा. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा. सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करणे बंद करा. आदी मागण्यांना घेऊन तहसील कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करून निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शंकरराव दानव, कुमार मोहरापुरी, दिलीप पारचाके यांनी केले. यावेळेस प्रमुख्याने मनोज काळे, श्रीकांत सरमुकदम, कीर्तन कुळमेठे, संजय वालकोंडे, खुशालराव सोयाम, सुधाकर सोनटक्के, रामा आवारी, ऋषी कुळमेथे, संजय कोडापे, गजानन ताकसांडे इत्यादींची उपस्थिती होती. प्रचंड असा त्रासलेला आहे, तो आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार त्यांना कागदपत्र जमा करा म्हणून त्यांच्या मागे पायपीट लावलेली आहे. ती पायपीट आम्ही खपवून घेणार नाही. हे जे काही निराधारांच्या बद्दलचं आपलं चाललेलं आहे ते थांबवलं पाहिजे, अशा रीतीची भूमिका आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने घेतो आहे. वनाधिकार कायद्याच्या बाबतीमध्ये आम्ही या सरकारला इशारा देतो आहे की सरकारने जो काही वनाधिकाराचा कायदा काढलेला आहे, मात्र या कायद्याची प्रभावी अशी अंमलबजावणी या ठिकाणी होत नाही. मात्र या ठिकाणून आमचे जे काही अतिक्रमणधारक आहे, वनावरती असणारे लोक आहे, वनावरती अवलंबून असणारे आमचे जे काही गरीब आणि कष्टकार लोक आहेत, त्यांना वनाच्या जमिनीवरून हाकलून लावण्याचं षडयंत्र या ठिकाणी वनविभागाच्या वतीने होते आहे. बळाचा वापर करून त्यांना त्या ठिकाणी हुसकावण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आणि त्यांना हुसकावून लावू नये, त्यांच्या जमिनीवरून त्यांना बेदखल करू नये, खड्डे खोदण्याच्या नावावरती त्याच्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते बंद करावं अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे. एकंदरीतच मोदी सरकारच्या आणि भाजप सरकारच्या देशविरोधी, राष्ट्रविरोधी धोरणाच्या विरोधामध्ये, सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये आमचं हे आंदोलन आहे. गौरी लंकेशचा आमचा तिसरा स्मृती दिन आहे. आज गौरी लंकेशची हत्या होऊन 3 वर्ष पूर्ण झालेले आहे. मात्र या तीन वर्षाच्या काळामध्ये या भारताच्या सरकारने या ठिकाणी गौरी लंकेशच्या खुन्यांना अटक करण्याचं धाडस या ठिकाणी दाखवलेलं नाही. किंबहुना या ठिकाणी गौरी लंकेश, दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गींच्या मारेकऱ्यांना या देशाचं सरकार पाठीशी घालते की काय, असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होते आहे. आणि या देशाचं सरकार या विचारवंतांच्या खुन्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक करण्यासाठी म्हणून सपशेलपणानं अपयशी ठरलेलं आहे. आणि म्हणून गौरी लंकेशच्या स्मृतीला आम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी प्रामुख्याने पुन्हा जमलेला आहोत. आम्ही या ठिकाणी गौरी लंकेशच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि या देशाच्या सरकारला, या मोदी आणि या शहाच्या सरकारला आम्ही इशारा देतो आहे की या विचारवंतांच्या गुन्ह्यांना आणि सूत्रधारांना अटक करा. या देशामध्ये ज्या कष्टकऱ्यांच्या विरोधामध्ये जे काही आपले पावले चाललेले आहे, श्रमिकांच्या विरोधामध्ये पावले चाललेले आहे आणि भांडवलदार आणि कॉर्पोरेट घराण्याच्यासाठी आपलं राबण्याचं काम, भांडवलधारणीने लोकांच्यासाठी राबण्याचं काम जे आपण सुरू केलेलं आहे ते थांबवा. आणि कष्टकरी माणसाला दिलासा देणारा या ठिकाणी वातावरण आणि व्यवहार निर्माण झाला पाहिजे ही प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी भूमिका घेऊन रस्त्यावरती उतरतो आहे. एमसीएन न्यूज करिता सचिन पत्रकार, यवतमाळ.